शेवटी असं आहे की ज्याचं जळतं त्याला कळतं, आणि त्यामुळे प्रवाशांची जी काही अडवणूक होते ती आहे. मग तुम्ही त्याचा त्यांनी विचार करायचा, त्याची चूल पेटण्याची मुश्किल झाली त्याने विचार करायचा, सरकारने विचार केला पाहिजे. तुम्ही बसवा त्यांना, चर्चा करा. सरकारी कर्मचारी तुम्हाला म्हणण्यामध्ये थोडा वेळ लागेल म्हणा, पगार सगळे पेंडिंग द्या, बोनस द्या, सुरू होतील एस टी, चर्चा सुरू राहील. एक समिती नेमा, एस टी कर्मचाऱ्यांचे नेते, सरकार, अशी एक समिती नेमा. मात्र मुख्यमंत्री म्हणतात की भाजपकडून राजकारण केलं जात आहे प्रत्यक्षपणे. मी ते मगाशीच उत्तर दिलं की जर एस टी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध बोलणं हे राजकारण असेल तर आम्ही करणार. महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही बोलणं हे राजकारण असेल तर आम्ही करणार. नवाब मलिकांच्या विरुद्ध बोलणं हे राजकारण होणार असेल आम्ही करणार. महिलांवरच्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये आम्ही बोलल्यानंतर राजकारण होणार असेल तर आम्ही राजकारण करणार. हां, ज्या प्रकारे ड्रग्जला प्रोटेक्शन देऊन तरुण पिढीचं नुकसान करणं चाललं आहे त्याच्याविरुद्ध आम्ही बोललो तर राजकारण होणार असेल आम्ही राजकारण करणार. आम्ही विरोधी पक्ष आहोत. विरोधी पक्षाचं हेच काम आहे की ज्यामुळे लोकशाहीमध्ये वर्तमानपत्रं असतील, न्यायालय असतील, विरोधी पक्ष असेल, या सगळ्यांमुळे सरकार ठिकाणावर राहतं. त्याचा या मागणीमुळे अशी आहे की गेल्या 17 महिन्याचे पगार द्या, तिथे देऊन टाका ना. पहिले बोनस 15,000 रुपये द्या, तो देऊन टाका. 15,000 रुपये बोनस आहे, बोनस आहे का? जा तिकडे टेल्कोमध्ये किती बोनस मिळाला बघा. कोविडमध्ये ह्याच कर्मचाऱ्यांच्या साह्याने सगळा महाराष्ट्र कोऑर्डिनेट झाला ना. हां, एस टी चालू राहिली. एस टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आशा वर्कर असतील, आरोग्यसेवक असतील, यांची नेआण झाली. जे साहित्य आहे N95 मास्क याची नेआण झाली. अनेक एस टीचे कर्मचारी कोविड इन्फेक्ट झाले गेले, त्या एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही 15,000 बोनस देणार नाही. आता तो जो मुद्दा आहे की आम्हाला सरकारी नोकर म्हणा, बसून चर्चा होऊ शकते ना. सरकारी नोकर म्हणा किंवा सरकारी नोकरांचे सगळे अधिकार द्या. सरकारची जी मागणी आहे तर त्याबद्दल यावर बसून चर्चा होऊ शकते. बरं, सरकारी नोकरांच्या प्रमाणे सगळे त्यांना जर बेनिफिट मिळाले त्यांचं म्हणणं राहणार नाही. जसं आपण धनगरांना आदिवासीमध्ये टाकण्यापूर्वी आदिवासींना जे जे मिळतं ते धनगरांना दिलं ते संतुष्ट झाले, लढा चालू राहील. तुम्ही पण मोठ्या आशेने बघत होता की काहीतरी मोठं काहीतरी घबाड ते काढणार आहेत, तर अशा प्रकाराने कुठल्याही पुराव्याच्या आधारे तर मी पण तुमच्या विरुद्ध बोलू शकतो. त्यामुळे नवाब मलिकांनी आ बैल मार मुझे असं चालू केलेलं आहे. त्यांना धावता धावता हे कळत नाही की समोर खड्डा आहे. त्यांना फक्त निष्ठा कळते, त्या निष्ठेने ते मिळालेल्या गाईडलाईनच्या आधारे बोलतायत, पण त्यांना हे कळत नाही की ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतायत. रोज तेच कबुली देत आहेत की ही जमीन मी घेतली आणि ती जमीन मी घेतली, ही जमीन मी कमी किमतीत घेतली, मी ती जमीन कमी किमतीत घेतली. तेच मान्य करतायत की त्या जमिनी नंतर ज्यांना ताडा लागणार होता, ताडा लागल्यानंतर ज्या जमिनी जप्त होणार होत्या त्या स्वस्तात त्यांनी घेतल्या आहेत, तेच मान्य करतायत. यात ते स्वतःची कबर स्वतः खणत आहेत. अच्छा, खड्डा नक्की कशा स्वरूपाचा असेल नवाब मलिकांसाठीचा? अरे एनआयएचा असेल, इन्कम टॅक्सचा असेल, ईडीचा असेल. आय एम नॉट ऑफिसर ऑफ NIA अँड ED अँड CBI. मी कुठल्याही एजन्सीचा अधिकारी नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही. पण ग्रामीण भागातला साधारणतः काय झाल्यास काय होऊ शकतं एवढं कळणारा एक हुशार राजकारणी आहे. त्यामुळे ह्या सगळ्यातून ते आपल्या खड्ड्याच्या दिशेने चाललेले. सोलापूर आमची सिटिंग आहे पण ती लागली नाही आहे, त्याच्यात आता बहुतेक लिगल मॅटर सुरू होईल. कारण 75%पेक्षा कमी मतं झाली तरच निवडणूक करायची नसते. तर इथे तर त्यांनी काय केलेलं आहे की ज्या नवीन नगरपालिका फॉर्म केल्या त्याची एकदाही निवडणूक नाही झाली त्याची मतं पण गृहीत धरून 75% बिलो दाखवलं असं करता येत नाही. कोर्ट डील मॅटर, पण ती आमची सिटिंग आहे. त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे धुळे आमची सिटिंग आहे, आणि ज्या सिटिंग नाही तिथे आम्ही चमत्कार करणार, काही काळजी करू नका. काय नाही, बिलोली देगलूरमध्ये आम्हाला 20,000 मतं होती कमळावर, ती 68,000 झाली. जसं बंगालचं आहे की सरकार नाही आलं पण 3 ते 77 जागा झाल्या, 38% मतं आम्ही घेतली, त्यांना मिळाली 44%. 6% फरक राजकारणात ते चालतं. मतं जास्त घेणं ही भाजपची प्रायोरिटी आहे की जिंकणं? जिंकणं हीच प्रायोरिटी कुठल्याही राजकीय पक्षाची असली पाहिजे. पण ज्यावेळेला आपण हरतो तेव्हा रडत न बसता त्यातलं प्लस काय हे शोधायचं.